पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूनो बहिणीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया। आजच्या वाचनामध्ये प्रभुने बोललेले वाक्य असे आहे, बोलवलेले पुष्कळ आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। देव जेव्हा बोलवत आहे ते हात माझ्या कानामध्ये पोहोचायला पाहिजे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। निवडलेले पुष्कळ आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया। ते हाक कानामध्ये पोहोचायला पाहिजे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। धन्यवाद येशू। प्रियानो परमेश्वर कोणालाही कुठेही कधीही निवडणार। परमेश्वर कोणाला तरी निवडताना परमेश्वराच्या हृदयामध्ये काही गोष्ट आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया। धन्यवाद येशू। मोशेला परमेश्वराने का हाक मारले? मोशेला परमेश्वराने का निवडले? हालेलुया धन्यवाद येशू। हालेलुया। कारण देवाचा लेकरांचा आरोळी परमेश्वराच्या कानी पोहोचले होते। प्रेज द लॉर्ड। कोणतरी कुठेतरी आरोळी मारत असेल तर त्या आरोळी परमेश्वराच्या कानामध्ये पोहोचलेला आहे म्हणून परमेश्वर कोणाला तरी निवडत आहे। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। तुझ्याकडे स्वातंत्र्य आहे, तू होय पण बोलू शकताय नाही पण बोलू शकताय। हालेलुया। गेल्या महिन्याचा रिट्रीट मध्ये एक मुलगा आणि मुलगी रिट्रीट मध्ये भाग घ्यायला आले। प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू। दोघे एकमेकांच्यावर प्रेम करत आहे। मध्ये मुलीच्या मनामध्ये एक शंका, देवाने मला सिस्टर बनण्यासाठी निवडलेला आहे का? प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया। मी तिला सांगितलं तुला देवाने सिस्टर बनायला निवडलेला आहे। हालेलुया। त्या मुलाने प्रेमाने तिला सांगितलं परमेश्वर माझ्यासाठी दुसरा कोणतरी देणार, तू चिंता नको करू, तू तुझ्या हाके प्रमाणे पुढे जा। हालेलुया। मला काल कोणतरी सांगितलं त्या मुलाला परमेश्वराने योग्य व्यक्तीला निवडून त्यांच्या हातात दिलं। हालेलुया हालेलुया हालेलुया। परमेश्वर प्रत्येकांना परमेश्वराच्या इच्छेनुसार निवडत आहे। काही जबाबदारी त्यांना सोपवण्यासाठी आहे। हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया। दानियेल यांना परमेश्वराने का निवडले? प्रेज द लॉर्ड। भरपूर कारण आहे। हालेलुया। त्यातील एक कारण आहे एक सुसन्ना सत्याने नीतीने वागणारी एक बाई, तिच्यावर अत्याचार होणार आहे। हालेलुया हालेलुया। तिथे सगळे लोक तिला टाकणार आहे। दानियेलना देवानी आगाऊ निवडून ठेवले त्यांना वाचवण्यासाठी। प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया। धन्यवाद येशू हालेलुया। प्रियानो एका घरामध्ये एक बंधू
मला भेटले त्याने मला सांगितलं फादर मी फादर बनण्यासाठी सेमिनारीमध्ये शिकलेले मुलगा आहे. मग मी त्यांना विचारलं मग का फादर झालं नाही. हालेलुया. त्याने सांगितलं फादर माझा 5000 निराळा होता म्हणून मी माझा फादर बनण्याचा 5000 सोडून दुसरा 5000 घेतला. त्याने मिळालेले 5000 काय होता प्रेसलो लग्न होऊन 6 महिन्यानंतर ज्याच्या बरोबर लग्न झाले त्या बाईला एक अत्याचारा. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. एक स्ट्रोक आला की बहीण पूर्णपणे बोलणे बंद गेला. तिचा बोलणे बंद झालं. तिचा हालचाल बंद झाला. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. पूर्णपणे झोपून आहे. त्या बंधूने मला सांगितलं फादर आता 29 वर्ष झाला मी पिचाण्यावर असलेल्या माझ्या बायकोची सेवा होती आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चांगला आश्रम मध्ये फोन करणारी ताई आली. काहीतरी एक ऍक्सिडेंट मध्ये त्या ताईचा मुलगा त्याला काही कळत नाही. पूर्ण शरीर व्हेजिटेबल सरकार झालेला आहे तसं पडून आहे. हालेलुया. त्याच नाव प्रसाद म्हणून आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. त्याची मम्मी वर्षातून अनेकदा फोन करून प्रार्थना मागत आहे. हालेलुया. एक 5000 नाही आशीर्वाद असे आहे. ही बहीण कधी तकल्यासारखा एक शब्द कधी वापरत नाही. मी तकलो अजून किती दिवस असल्यावर शब्द वापरत नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो आपल्या परमेश्वर आपल्यापासून विशेष काय काय अपेक्षा ठेवून आपल्याला एक निवडणूक दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. फादर बनलेले मी मध्ये भाग घेणारे आपले जे 5-6 सिस्टर आहेत. हालेलुया. त्यांचा 5000 निराळा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लग्न संस्कारामध्ये प्रवेश केलेले तुमचा 5000 थोडी सुद्धा कमी पडायचा 5000 नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे. जबाबदारी देऊन तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 5000 ज्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे त्यामध्ये अजून 5000 नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. केरळ मध्ये थॉमस नावाचा एक बंधू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लग्न वगैरे काय केलेले कौटुंबिक जीवन जगणारे बंधू एक सरकारी दवाखान्यामध्ये कामाला जाणारा माणूस आहे. तो बंधू सरकारी दवाखान्यामध्ये कामाला जाताना त्यांना एक दिवस दिसलं की अनेक लोक आहेत ज्यांना जेवण नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बंधूने त्यांच्यासाठी आणलेले जेवण
काही दिवस असा गरजू लोकांना द्यायला चालू केले. सुरुवातीला थोडा थोडा द्यायला चालू केले, त्यानंतर पूर्ण डब्बाच द्यायला चालू केले. हालेलुया. त्यांना कळालं की एवढे दोन तीन लोकांचा थोडा थोडा डब्याने वगैरे काही होणार काही होत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो हा बंधू त्यांचा कार्य चालू ठेवले. सध्या केरळ मध्ये कोटेल नावाचा जे मेडिकल कॉलेज आहे तिथे 2000 पेशंट साठी आणि इतर लोकांसाठी तिकडे त्यांनी दर दिवस जेवण देत आहे. त्यांचं काम चालू आहे. मेडिकल कॉलेज मध्ये असलेले काम चालू आहे. त्यासोबत दर दिवस 2000 लोकांना जेवण देत आहे. एवढे मात्र नाही, हे जेवण बनवणारे कोण आहे ते पण 5000 आहे. अनेक लोक या ब्रदरांच्याकडे जाऊन सांगत आहे त्यांना जेवण देण्यासाठी आम्ही येतो, जेवण बनवण्यासाठी आम्ही येतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. पण प्रियानो तुम्ही तुमचा पाचारण काही आहे ते ओळखून घ्या. पाचारणामध्ये परमेश्वराने तुम्हाला अजून काहीतरी पाचारण दिलेला आहे का, त्याचा पण तुम्ही विचार करा. माझी साक्ष ही रोजचीच आहे. माझ्या आयुष्यात लहानपणापासूनच देव कार्य करत आहे, पवित्र मरिया कार्य करत आहे आणि याचा अनुभव मला रोज येत आहे. परंतु एक साक्ष देत आहे, ती म्हणजे गेल्या जून महिन्याच्या 2 किंवा 3 तारखेला माझे आई वडील इथे इंटरव्ह्यूला आलेले होते आणि त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली होती. फादर बेली कडे जाऊन प्रभू श्रीसाकडे आम्हाला याकडे प्रार्थना केली होती की आमच्यासाठी आम्हाला बाळाची देणगी दिली. प्रार्थना देवाने ऐकली. बेली फादरांनी सांगितलं की घाबरू नका, देव कार्य करत आहे. त्यानंतर त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच माझी मिसेसला चाहू लागली, बाळाची चाहू लागली आणि आम्ही देवाला गौरव दिला. त्याच्यानंतर आता मार्च महिन्यामध्ये 10 मार्च ही डॉक्टरांनी डेट दिलेली होती. अशा वेळी जेव्हा डेली चेकअप असते, मंथली चेकअप जेव्हा असतो, तर 9 महिना संपत आलेलाच होता आणि आम्ही 2 मार्चच्या दिवशी आम्ही चेकअपसाठी गेलो. सकाळी 9ची अपॉइंटमेंट घेतली. मला त्या दिवशी सुट्टी होती, त्यामुळे मी माझ्या मिसेसला घेऊन सकाळी 9 वाजता अपॉइंटमेंट घेण्यासाठी गेलो. अपॉइंटमेंट मिळाली की डॉक्टरांनी सांगितलं की 2 वारी नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि 10 मार्च हा दिवस तुम्हाला आहे, तरीप्रमाणे आता चेकअप करूया. चेकअप केल्यानंतर असे समजले की बाळाची जी हार्टबीट आहे ती वाढत आहे. तर डॉक्टर सांगतात की थोडंसं चिंताजनक बाब आहे, कारण हार्टबीट वाढणं हे चांगलं लक्षण नाही आहे. तरी पण तुम्ही परत 12 वाजता मिसेस काहीतरी खाऊन यायला सांगा. 12 वाजता परत एकदा आपण चेकअप करूया. चेकअप केल्यानंतर 12 वाजता परत आम्ही चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की रिपोर्ट मला सेम मिळालेला आहे, तर तुम्हाला आता सिझरिंग करायला लागेल. ओके, सो तुम्ही घरी कळवा. आम्ही अगोदर कळवलेलं होतं. आम्ही डिसिजन घेतला की देवाचे नाव घेतलं आणि आम्ही डिसिजन घेतला की आपण प्रोसेस करूया. मग 2:30 वाजता फादरांनी माझ्या मिसेसला आतमध्ये नेलं आणि त्यानंतर 8 तासामध्ये न्यूज आली की तुम्हाला मुलगी झालेली आहे. आणि डॉक्टरांनी आईला, माझ्या मिसेसला तो व्हिडिओ दाखवला की नाळ ही गळ्याला नाळ लागलेली होती, त्यामुळे बाळाचं हार्टबीट वाढत होतं. डॉक्टरांनी हे पण सांगितलं मला नंतर की तुम्ही सकाळी 9 वाजता आले म्हणून थोडंसं जरी 3 तास 2 तास 4 तास लेट झाले असते, थोडंसं पॉप्युलेशन वाढलं असतं, परंतु प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला येणे आम्हाला प्रेरणा दिली. आपण
अपॉइंटमेंट दिली आणि सर काही सुखरूप सर आता माझं बाळ तीन महिने माझी मुलगी 3 महिन्यांची आहे आणि येशू ख्रिस्त आणि अमला आई माझ्या मुलीबरोबर माझ्या कुटुंबाबरोबर सदैव होती त्यामुळे मी माझ्या मुलीचं नाव प्रियर म्हणजे गॉड इज माय स्ट्रेंथ हे नाव दिलं आहे. प्रभूचा गौरव असो. प्रभु तुम्हारा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी कोणाला तरी छातीच्या मध्य भागामध्ये अवघडल्यासारखा होता आहे अशा एका व्यक्तीला प्रभूने आता मोकळा केलेला आहे. कोणाला तरी पूर्वीच्या काळामध्ये काही आतांवर आलेल्या सारखा कोणतरी एक व्यक्ती त्या व्यक्तीचा डोळ्याला आणि डोळ्याच्या खालच्या भागाला प्रभु आता आशीर्वाद देत आहे. हालेलुया. कोणाचा तरी कांद्याचा हाडाचा जे पाठीमागचा पूर्ण जे भाग आहे पकडून ठेवल्यासारखा वाटत होते. हालेलुया. तो जे हात आहे आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. असे कोणतरी आहे ज्यांना दाताचा एका भागामध्ये तक्रार आहे. हालेलुया. दात किती स्वच्छ केला काय केलं तरी स्वच्छ झाल्यासारखा वर त्यांना वाटत नाही आणि खूप त्रासातून जात आहे. हालेलुया. त्या व्यक्तीला येशू आज आशीर्वाद देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. ऍसिडिटीचा जबरदस्त त्रास असलेल्या काही लोकांना परमेश्वर स्पर्श करत आहे. असा एक मुलगा आहे जो निरंतर रडतच बसलेला आहे. छोट्या छोट्या कारणासाठी सुद्धा भरपूर वेळी रडत बसणारा एका मुलाला परमेश्वर आज एक विशेष आशीर्वाद देत आहे आणि त्या रडण्याच्या बंधनातून बाहेर काढत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणारा कोणतरी एक व्यक्ती स्वतःबद्दल निराशामध्ये बोलत बसायचा की मी नरकात जाणार माझ्या काहीतरी वाईट होणार. हालेलुया. त्या व्यक्तीला परमेश्वर त्या बंधनातून सोडवत आहे आणि प्रभू त्या व्यक्तीला सांगत आहे की तुझ्यासाठी मी स्वर्गामध्ये कोली तयार केलेला आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.